शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने 29 ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्यात येत असून बुलढाणा चिखली आणि देऊळगाव राजा येथे त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. खासदार जाधव यांनी युवा सेना प्रमुख यांची जन आशीर्वाद यात्रा 29 ऑगस्टला बुलढाणा जिल्ह्यात आयोजित केली असल्याची माहिती देऊन जन आशीर्वाद यात्रा ही दुपारी 3 वाजता बुलढाणा येथे पोहोचून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथे ते सभेद्वारे जनतेशी संवाद साधणार आहे. त्यानंतर चिखली येथे रोड शो तसेच जाहीर सभा आणि सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान देऊळगाव राजा येथे जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ही पत्रकार परिषद बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खासदार जनसंपर्क कार्यालयात खासदार प्रतापराव जाधव यांनी आयोजित केली होती. यावेळी या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर भुदवत, शांताराम दाने, माजी जिल्हा प्रमुख धीरज लिंगाडे, उपजिल्हा प्रमुख भोजराज पाटील, संजय गायकवाड, तालुका प्रमुख मधुसूदन सावळे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे. तिचा मुख्य हेतू म्हणजे येत्या 29 तारखेला शिवसेना नेते आणि युवासेना पक्षप्रमुख युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांचा दौरा जन आशीर्वाद यात्रा ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत आहे आणि म्हणून त्याची व्यवस्थित प्रसिद्धी व्हावी, लोकांपर्यंत माहिती जावी त्यासाठी आपल्या सगळ्या माध्यमांच्या लोकांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे. त्यांचा साधारणतः जो जन आशीर्वाद दौरा आहे ते अकोला बाळापूरवरून या ठिकाणी बुलढाण्याला येणार आहे. साधारणतः 3 वाजताच्या दरम्यान बुलढाणा या ठिकाणी ते जन आशीर्वाद सभा ही छोटे घाणी आपल्या गांधी मैदानावर जी आयोजित केलेली आहे. गांधी भवन या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्यानंतर दुपारी जवळपास 4:15 वाजता त्यांचं एक असं रोड शो टाईप म्हणा किंवा त्या ठिकाणी एक जन आशीर्वाद सभा चिंतलेला आहे. त्याच्यानंतर देऊळगाव राजाला आहे आणि तिथून ते देऊळगाव राजा मार्गे अजून फक्त देऊळगाव राजा काय सिंकेत आहे ते आणि देऊळगाव राजा ते मुक्कामी औरंगाबाद या ठिकाणी जाणार आहे. बऱ्याच दिवसापासून त्यांची मला वाटते पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा झाला, मराठवाड्यातसुद्धा काही जिल्हे त्यांनी घेतले आणि आता विदर्भामध्ये आजच्या दौऱ्यामध्ये अकोला आणि बुलढाणा दोन जिल्ह्याचा दौरा या ठिकाणी होऊन ते संभाजीनगर या ठिकाणी जाणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांच्या या जन आशीर्वाद यात्रेला त्या ठिकाणी मिळालेला आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी निलेश राऊत बुलढाणा. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमा अंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।